नाशिक शहर आणि जिल्ह्यातील इंधन टंचाई आता आणखी तीव्र झालेली आहे। इंधनाअभावी पेट्रोल पंप ओस पडलेत। शहर आणि जिल्ह्यातील 70% पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद झालेत। जिल्ह्यातील अनेक पंपांवर विशेषतः डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून पेट्रोलची देखील तशीच परिस्थिती आहे। गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यामध्ये इंधन टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली होती। पेट्रोल पंप चालकांसाठी असलेली क्रेडिट पॉलिसी इंधन कंपन्यांनी बंद केल्यामुळे हे इंधन संकट ओढवल्याचं सांगितलं जातंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले आहेत। बाजारामध्ये कोथिंबीरीच्या एका जुडीला 10 ते 15 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी सुखावलाय। या पिकाला उस्मानाबाद, बीड, परंडा तसंच शिरूर आणि चाकण या भागातून मोठी मागणी आहे। उन्हाळी हंगामामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन मिळवून देणारं पीक म्हणून कोथिंबीरीकडे पाहिलं जातं। राणीच्या बागेला गेल्या 25 दिवसांमध्ये तब्बल 3,68,729 पर्यटकांनी भेट दिली आणि त्यामुळे पालिकेला तब्बल 1,42,68,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं। राणीच्या बागेमध्ये हत्ती आणि वाघांसह पेंग्विन आणि इतर प्राणी आणि पक्षी सुद्धा आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नाले आणि छोट्या नाल्यांच्या सफाईला सुद्धा अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर आतापर्यंत KDMC क्षेत्रामध्ये 50 ते 55% नाले सफाई पूर्ण झाली असं महापालिकेने सांगितले। दरम्यान पावसाळ्यात सुद्धा नाले सफाईचं काम सुरूच राहणार असल्याचं सुद्धा मनपाने स्पष्ट केलं। खर्डी गावातील ब्रिटिशकालीन तलावाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आलेली आहे। या तलावामध्ये 50 ते 20 फूट खोल गाळ साचला होता। खर्डी गावचे रहिवासी उपेंद्र सोनार यांनी स्वखर्चानं तलावातील गाळ काढला। माकपा आणि किसान सभेच्या वतीनं श्रमदानातून तलावाची स्वच्छता करण्यात आली। तारकर्लीमध्ये पर्यटक बोट उलटून 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा आता अलर्ट झालेली आहे। पोलिसांनी काल किनाऱ्यावर गस्त घालून अतिउत्साही पर्यटकांना समज दिली। मालवण समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी पाहता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं लक्ष ठेवले जात आहे। नागपुरात RTO अधिकाऱ्यांना तांत्रिक ज्ञान वाढावं यासाठी परिवहन खात्याकडून त्यांना देशातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं। महाराष्ट्रामध्ये विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर सुरू होऊन अनेक वर्ष झाली असली तरी अजूनही परिवहन खात्यानं एकाही कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणाचं नियोजन केलेलं नाहीये आणि त्यामुळे या खात्याच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथं तुळजा भवानी आश्रम शाळेमध्ये सामाजिक चिंतन शिबिर घेण्यात आलं। या शिबिरासाठी राज्यभरातून सुमारे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले। आश्रम शाळेचे संस्थापक कैलाश सातपुते यांनी शिबिराचे आयोजन केलं होतं। गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी दिलेली मुद्रांक शुल्कातील सूट बंद झाल्यानंतरही घर खरेदीसाठी लोकांचा कल असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये यावर्षी घर खरेदीला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय। मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक 1,82,145 घरांची खरेदी झाली तर मुंबईमध्ये एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक 11,743 घरांची खरेदी झाली। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीमार्फत किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराचा समारोप शहरातून काढलेल्या प्रशिक्षणानं पार पडला। विदर्भ प्रांताच्या 310 पेक्षा जास्त किशोरवयीन युवतींना शेगावामध्ये शौर्य प्रशिक्षण देण्यात आलं। मुलींवर सुसंस्कार घडावे, मुली स्वरक्षण, कुटुंबाचं रक्षण, समाजाचं आणि देशाचंही रक्षण करू शकतील यासाठी शौर्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये 11वी ऑनलाईन प्रवेशाची अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा पहिला भाग भरून घेण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे। कणकवली तालुक्यातील करूळ गावातील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। करूळ आणि कोंडिये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या मोहिमेचं आयोजन केलं होतं।
ग्रामस्थांबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हुतात्मा स्मारक स्वच्छ केलं। या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कणकवली तालुक्याच्या तहसीलदारांनी सुद्धा सहभाग घेतला होता। भारताची लाटकी अँबेसेडर कार आता पुन्हा नव्या अवतारामध्ये लॉन्च होणार आहे। 2024 साली अँबेसेडर कार ही बाजारामध्ये येईल असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती सर्वसामान्यांना परवडेल असं वाटत नाहीये, कारण यंदा ही कार लक्झरी सेगमेंटमधून आणली जाणार आहे। त्याची किंमत 20 ते 30 लाख रुपयांच्या घरामध्ये असेल असा अंदाज वर्तवला जातोय। सिट्रोनच्या चेन्नईमधील कारखान्यामध्ये नव्या अँबेसेडरची निर्मिती केली जाणार आहे। सांगलीच्या मार्केट यार्डामध्ये गेल्या आठवड्यामध्ये बेदाणा आणि हळदीच्या आवकेमध्ये वाढ झालेली आहे, तर गूळ आणि मिरचीची आवक घटलेली आहे। तरी सुद्धा बहुतांश शेतमालाचे दर स्थिर आहेत। बेदाणाला प्रति क्विंटल 4000 ते 20300 पर्यंत आणि हळदीला 6000 ते 10500 रुपये, मिरचीला 20700 ते 23500 आणि मिरचीला 20700 इतका दर हा सध्या मिळत आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये ऊसाबरोबर भाताचं सर्वाधिक पीक घेतलं जातं। तालुक्यामध्ये सध्या धुळवाप पेरणीची धांदल उडालेली आहे। धुळवाप अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। डोंगर कपारीतील उताराच्या शेतीबरोबर नदीकाठच्या सखल शेतीमध्ये भात पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं। राज्यातील काही भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता BA.4 आणि BA.5 आणि BA.7 रुग्ण वाढू शकतात, यासाठी पालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यासह पालघरला सुद्धा आता राज्य आरोग्य विभागाकडून इशारा देण्यात आलाय। कोरोनामुक्त झालेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये कोरोनानं डोकं वर काढलं। सध्या जिल्ह्यामध्ये नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 2 वर गेली आहे। गेल्या 2 महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता। जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळच्या डुंबरवाडी शिवारामध्ये ऊस तोडणी दरम्यान बिबट्याचा बछडा आढळून आला। ओतूर वनविभागाच्या गटानं रेस्क्यू ऑपरेशन करून बछडा आणि त्याच्या आईची भेट घडवून आणली। पुण्यातील खडकवासला इथं असणाऱ्या ND मध्ये 142वा दीक्षांत सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला एअर मार्शल चीफ विवेक राम चौधरी यांनी हजेरी लावली होती। विद्यार्थी अभिमन्यू सिंग राठोड यांना सुवर्णपदक, अरविंद चौहान यांना सिल्वर मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी हवाई मानवंदना देण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये दररोज मोठ्या संख्येनं भक्त येत असतात। या गर्दीमध्ये मानसिक आजारांना त्रस्त बेवारस मनोरुग्णांच्या संख्येमध्ये सध्या भरमसाठ वाढ झाली आहे। या सर्वांना आधार देण्यासाठी अक्कलकोटमधील तरुणाई पुढे सरसावलेली आहे। 8 ते 10 जणांच्या टीमनं अक्कलकोटमध्ये आलेल्या 25 ते 30 मनोरुग्णांना बरं करून त्यांच्या घरी सुखरूपपणे पोहोचवलंय। नवी मुंबईत सन्मान विधवा माता भगिनींचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं होतं। विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या वतीनं विधवांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि सरकारी योजनेअंतर्गत विधवा पेन्शन तसंच बालसंगोपन योजना, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि त्याचसोबत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा विविध योजनांचा थेट लाभार्थ्यांना मोबदला मिळवून देण्यात आला। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सकाळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला। लातूर इथं केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या 27व्या बॅचचा दीक्षांत समारोह हा पार पडलेला आहे। यावेळी कमांडंट RK सिंग यांनी जवानांना देशसेवेची शपथ दिली। दीक्षांत समारोहात 962 पुरुष आणि 80 महिला जवानांनी शपथ घेतली, त्याचबरोबर शानदार कवायती सुद्धा सादर केल्या। दरम्यान उत्कृष्ट कार्यासाठी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा यावेळेला सन्मान करण्यात आला। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एका 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी माना पोलिसांनी 6 जणांना कर्नाटकमधून अटक केली आहे। यातील आरोपी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्या मोबाईलचं सिम कार्ड बदलत होता। सांगलीच्या कुपवाड परिसरामध्ये एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचं अपहरण करून
अपहरण केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी संशय व्यक्त करत मुलीच्या घरच्यांनी अज्ञाता विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय। याबाबत सध्या कुपवाड पोलीस अधिक तपास करत आहेत। पंढरपुरात 200 शौचालयाच्या लोखंडी दरवाजांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। वाखरीतल्या पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सुमारे 200 शौचालयांचे लोखंडी दरवाजे आणि इतर साहित्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यामुळे आषाढी यात्रेच्या तोंडावर प्रशासनाचे डोकेदुखी वाढली आहे। चोरीला गेलेले दरवाजे गॅस कटरच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांनी कापून नेले आहेत।